गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. जळगाव शहरातील अल्पबचत भवन येथे बहुजन मुक्ती पार्टीचा मेळावा हा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यास बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मूळ निवासी बहुजन समाजाचे स्वतंत्र राजकारण उंचावले पाहिजे, बहुजन समाज या देशाचा सत्ताधीश झाला पाहिजे, यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण हे ढवळून काढले जात आहे. तसेच या दौऱ्याला महाराष्ट्रभरामध्ये एक चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याचे उद्घाटन राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील, बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट सुजाता चौदाते, विश्वास पाटील, राजू माडी, सुधाकर बडगुजर, राजेंद्र खरे, डॉक्टर शाकिर शेख, हाजी कुरेशी, प्रतिभा शिरसाळ, मनोज अडकमोल, अनिल अडकमोल, राजू मोरे, राजू पटेल, सचिन बिराडे, कृष्णा संदानशिव, अजय इंगडे, भगवान शिंपी, नानासाहेब लांडगे, अलीम शेख, रवींद्र वाडे, प्रमोद सौंदडे, पराग कोचुरे आदींच्या उपस्थितीत पार पडले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष विनोद अडकमोल, जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, इरफान शेख, खुशाल सोनवणे, रियाज पटेल आदींनी यावेळी परिश्रम घेतले. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. म्हणून तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल, आमची सत्ता आल्यानंतर साथी हो, ओबीसीची जाती निहाय जनगणना केली जाईल. दुसरा मुद्दा, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येईल. तिसरा मुद्दा, या देशामधील शेतकरी आणि शेती मालाला आधारित उद्योगांना चालना दिली जाईल. शेतकऱ्यांना शेतीचा माल भाव ठरवण्याचा अधिकार दिला जाईल. दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांचं स्वतंत्र शेतीचं बजेट मांडलं जाईल. सर्वसामान्याचा मुलगा, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा मुलगा, भांडीवाल्या बाईचा मुलगा, भांडी घासणाऱ्या बाईचा मुलगा, कलेक्टरचा मुलगा आणि मंत्र्याचा मुलगा एकाच शाळेमध्ये शिकेल अशी व्यवस्था केली जाईल. आमचं सरकार आल्यानंतर साथी हो, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. विद्यार्थी बांधवांनो, तुम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठीमागे उभा राहिला तर केजी टू पीजी पर्यंत मोफत शिक्षण सरकार करून देण्याची व्यवस्था करू. केजी टू पीजी आणि ज्या लोकांनी प्रायव्हेट शाळा खोलल्या आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट शाळेचं सरकारीकरण केलं जाईल. सरकारीकरण केलं जाईल. जे जे लोक पैसे घेऊन शाळा शिकवत आहेत त्याचं तो सरकारीकरण केलं जाईल. जे जे खासगी दवाखाने आहेत त्या सुद्धा खासगी दवाखान्याचं सरकारीकरण केलं जाईल. साथी हो, आमचा दुसरा मुद्दा आहे, नरेंद्र मोदी तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही देश विकत आहे. आता तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही विका, ठीक आहे. आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या राहत्या घराला सुद्धा सरकारीकरण केल्याशिवाय सोडतील. साथी हो, या देशामध्ये आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने टाकलेली आहे. आरक्षणाची मर्यादा संविधानामध्ये नाही, आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने 50% टाकलेली आहे. ही आम्हाला बिलकुल मान्य नाही. सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाहीये, या देशामध्ये पार्लिमेंट सुप्रीम आहे आणि सुप्रीम कोर्टाला कायदा करण्याचा कोणताही अधिकार नाहीये. म्हणून सुप्रीम कोर्टाने जी 50% अट घातलेली आहे ती आम्हाला बिलकुल मान्य नाही, ती उठवली जाईल. आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये कोलेजियम सिस्टम सुद्धा बंद केली जाईल. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये प्रत्येक जातीचं प्रतिनिधित्व दिसेल. साथी हो, तुम्हाला माहित नाही गेल्या 20 वर्षापासून मराठ्याचा सिंगल जज सुप्रीम कोर्टात नाही. म्हणून अन्याय आहे. एक कुंड्याचा जज सुप्रीम कोर्टामध्ये नाही म्हणून तुमच्यावरती अन्याय आहे. एक आम्ही आमचा इथं आदिवासांचा जज तिथं नाहीये म्हणून तुमच्यावरती अन्याय आहे. करोडो इथं मुस्लिम लोक आहेत, त्यांचा रियल प्रतिनिधी तिथं नाही, रियल. म्हणून साथी हो, किती लोकांना माहित आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या जजची परीक्षा होत नाही. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय भीम. आज या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने जिल्हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. आपले माननीय प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा वाड हे यांचा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दौरा सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज दिनांक 2 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. माननीय प्रदेश अध्यक्ष साहेबांचं सत्कार आणि
त्याच अनुषंगाने बहुजन मुक्ती पार्टीचा वाढ विस्तार कसा होईल याबद्दलचं मार्गदर्शन माननीय श्रीकांत होळ साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि समस्त जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उत्स्फूर्त संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भविष्यातील बहुजन मुक्ती पार्टीच्या जे काही आंदोलन आणि जे काही वाटचाली आहेत या वाटचालीच्या संदर्भामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष होळ साहेबांनी संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी विजय सुरवाडे जिल्हा महासचिव बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सर्व बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी जिल्हा मेळावा यशस्वीतेसाठी कार्य केलेलं आहे. धन्यवाद. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.